व्यक्तिमत्व बहुलोभस त्यांची तडपदार बोलणे, आदब आदर सावध तत्पर दिमाखात वागणे, डोळ्यातून मार्दवता आणि मुद्रेवरती तेज, कर्तृत्वाचे असे देखणे रूप पुन्हा न होणे. औरंगजेबाचा सेनापती मिर्झा राजे जयसिंग हे शिवरायांविरुद्ध दक्षिणेच्या मोहिमेवर आले असताना त्यांच्याबरोबर मोगल सैन्यातील तोफखाना अधिकारी म्हणून इटालियन प्रवासी गोलंदाज आणि डॉक्टर निकोलाव मनोची होता. फारसी व हिंदुस्थानी भाषांची त्याला चांगलीच जाण होती. पुरंदर येथील मिर्झाराजेंच्या तंबूत निकोलाव मनोची व जयसिंह बसलेले असताना त्यांना भेटण्यासाठी आलेल्या शिवरायांनी तेथे प्रवेश केला. आल्या मनुचीकडे दृष्टिक्षेप टाकून नेहमी सावध असणाऱ्या शिवरायांनी हे कोण असा प्रश्न केला. त्यावर एक फिरंगी राजे अशी मिर्झाराजेंनी ओळख करून दिल्यावरही शिवराय मनुचीच्या राजेपणाबद्दल साशंक होते. मिर्झाराजेंनी पुन्हा खुलासा केल्यावर मनुची व शिवराय यांचे थोडे बहुत संभाषण झाले. त्यावेळी शिवरायांनी मनुचीला युरोपातील राजांविषयी तेथील धर्माविषयी सूचक प्रश्न विचारले. शिवरायांच्या या भेटीचे वर्णन मनुचीने आपल्या स्तोरिया दो मांगोर या ग्रंथात लिहून ठेवले आहे. त्यात त्याने शिवाजीराजांचे अचानक येणे, त्यांचे स्पष्ट बोलणे, त्यांचे सावध वागणे, विशेषतः त्यांच्या हालचालींतील लगबगी, तडप इत्यादी गोष्टी नेमक्या टिपलेल्या आढळतात. मनुचीचा चित्रकार मित्र मीर महम्मद याने काढलेले शिवरायांचे चित्रही मनुचीने आपल्या संग्रहात ठेवले होते. त्यावरून शिवरायांचे तडपदार व्यक्तिमत्वाची छाप मनुचीवर पडली होती असे दिसून येते. इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्झेंडेन यानेही प्रत्यक्ष पाहून शिवरायांचे शब्दचित्र रेखाटले आहे. तो लिहितो, शिवाजीराजे 47 वर्षांचे असून देखणे होते. त्यांच्या चर्येवरून त्यांची बुद्धिमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई. त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गौर होता. त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी बागदार होते. त्यांच्या दाढीस निमूतपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती. त्यांचे भाषण निश्चयात्मक स्पष्ट पण जलद होते. शिवरायांच्या शरीरयष्टीबद्दल बोलायचे झाले तर मध्यम उंची, रेखीव व सडपात्त बांधा, गौरवर्ण, सुंदर व पाणीदर मुक्कमळ, स्मितहास्य, तीक्ष्ण व भेदक नजर, लांब व बागदार नासिका आणि टोकदार दाढी होती. त्यामुळे शिवरायांची दुसऱ्यावर विलक्षण छाप पडत असे. त्यांच्या मुद्रेत त्वरा, निश्चय, करारीपणा, आत्मविश्वास, जागरूकता वगैरे गुण प्रतीत होत असत. तरळ बुद्धी व संभाषण कौशल्य ज्यामुळे समोरची व्यक्ती एकदम प्रभावित होत असे. साधी राहणे, निस्वार्थी वृत्ती आणि मनमिळावू स्वभाव यामुळे ते हवे हवेसे वाटत असत. शिवराय नियमित व्यायाम करीत असत, त्यामुळे त्यांचे शरीर काटक, लवचिक आणि सडपात होते. प्रौढवयात देखील त्यांचे शरीर बेडौल नव्हते. प्रौढपणी उंची 5.5 फूट होती व वजन 72.57 किलोग्राम होते. सुवर्ण तुलेतील वजन सुमारे 150 पाऊंड होते, म्हणजेच 16,000 होऊन. शिवरायांच्या मुद्रेवर नेहमी हास्य असे. हास्यामुळे समोरच्या व्यक्तीवर पहिल्या भेटीतच शिवरायांचा प्रभाव पडे. किती रागाने शिवरायांकडे कोणी आले तरी त्याचा राग नाहीसा होत असे. हा शिवरायांच्या प्रामाणिक व हसरा व्यक्तिमत्वाचा परिणाम असे. शिवराय जेवढे प्रेमळ होते तेवढेच गरिबांच्या सुखासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी कठोर देखील होते. शिवरायांचे तीक्ष्ण आणि भेदक नजर समोरच्या व्यक्तीच्या मनोभूमिकेचा ठाव घेत असे. शिवराय मानसशास्त्राचे चांगले जाणकार होते. पहिल्या भेटीतच ते समोरच्या व्यक्तीची परीक्षा करीत असत. जिज्ञासूपणा, चातुर्य, युक्तिवाद इत्यादी गुणांनी शिवरायांचे व्यक्तिमत्व ओतप्रोत भरलेले होते. समाजवादी व मानवतावादी शिवरायांवर सर्व मावळ्यांचे, सैनिकांचे, रैतेचे जीवापाड प्रेम होते. शिवरायांनी कोणाचाही विश्वासघात केला नाही. त्यांनी शत्रूशिवाय कोणालाही तोंडघशी पाडले नाही. आपण सर्वजण समान आहोत हे शिवरायांचे ब्रीदवाक्य होते आणि त्याप्रमाणेच ते वागत असत. मावळ्यांना किंवा सैनिकांना बरोबर घेऊन ते एकाच पंक्तीत जेवत असत. मावळे खात असत तेच शिवराय खात असत. म्हणूनच शिवरायांनी ज्या ठिकाणी घाम गाळला त्या ठिकाणी मावळ्यांनी रक्त सांडले. शिवराय सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाणारे होते. म्हणूनच तर त्यांनी आपल्या सहकार्यात विभूतीपूजेचा आविष्कार व आत्माहुतीच्या प्रेरणा निर्माण केल्या होत्या. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.